ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा महासचिव उमर फारूक ककमरी यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा माजी महासचिव उमर फारूक ककमरी यांचा काँग्रेस आय मध्ये महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोळे व अल्पसंख्यांक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष वसाहत मेडचा यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला वंचित बहुजन आघाडीची मुलुक मैदानी तोप म्हणून सांगली जिल्ह्यातून त्यांना ओळखले जाणारे वंचित घटकासाठी अहोरात्र झटणारे तळागाळातील समाजासाठी कठोर परिश्रम घेणारे अन्यायविरुद्ध सतत बुलंद आवाज उठवून वंचितांना न्याय हक्कासाठी लढणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखला जाणारा चेहरा म्हणजे उमर फारुक ककमरी परंतु वंचित बहुजन आघाडीमध्ये स्थानिक पातळीवर काम करत असताना पक्ष व स्थानिक तसेच वरिष्ठ नेते मंडळी यांच्याकडून येणाऱ्या कामात अडचणी काम करत असताना समजावून न घेता विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असत या सर्व परिस्थितीचा विचार करून काँग्रेस आयमध्ये पक्षप्रवेश केल्याची माहिती मिळाली महानक्यसाठी मिरजहून आदी माने